सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपले आदरणीय नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हा अतिशय महत्त्वाचा आणि 9 किलोमीटरचा पूल या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि उत्तर नागपूर असेल, मध्य नागपूर असेल, दक्षिण नागपूर असेल, या सगळ्या भागातलं संपूर्ण कंजेशन हे दूर करण्याचं काम या पुलाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खरोखर मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। नितीनजींच्या नेतृत्वामध्ये गेले 8-9 वर्षांमध्ये ज्या प्रकारे आपल्या शहराचा चेहरा बदलला आपण सगळ्यांनी ते बघितलंय। शहरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण त्या ठिकाणी तयार केल्या, 24/7 सारखी योजना आहे, मोठ्या प्रमाणात उड्डाण पूल आहेत, मेट्रो सारखा प्रकल्प झाला, आता मेट्रोच्या दुसऱ्या फेजला देखील आपण मान्यता दिली आहे, माननीय पंतप्रधानांनी त्याचंही भूमिपूजन केलंय। वेगवेगळ्या माध्यमातून खेळाची मैदानं असतील किंवा विविध प्रकारच्या सोयीसुविधा असतील, खूप मोठ्या प्रमाणात हे काम आपण केलं। मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली त्यावेळी माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिनने आम्ही या ठिकाणी काम केलं। मध्यंतरी 2.5 वर्ष सरकार नव्हतं, नितीनजींचं काम वेगानं सुरू होतं, पण महाराष्ट्र सरकारचा कुठलाही पाठिंबा, कुठली साथ त्या कामामध्ये नितीनजींना मिळत नव्हती, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं, माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, मी उपमुख्यमंत्री झालो आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आपण कामाला गती देणं सुरू केलं।